रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो सुचिराधिकयो मुद्रा नेत्रेण निद्रा कैसे सुपीबाम जला सुभद्रा। नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा। महाराज म्हणतात ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवतो, परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो। तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी, देहाकडे विचारांकडे विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल। ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमात्मा हा खरा कुंपणाचाच ठेवाव। तो जितका गुप्त राहील तितका चांगला, त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृश्य लागते। म्हणून परमात्मा हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा। झाड लावल्यानंतर ते किती वाढले आहे हे कोणी जर रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रसिद्धीच्या मागे लागू नका, त्यामुळे प्रगती खुंटे। महाराज पुढे म्हणतात हत्ती आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात कारण त्यांचा हस्त भगवंताच्या मार्गाला लावला की झाले। परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा म्हणजे जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा। जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यान मार्ग साधतो, हा मार्ग फार थोरांचा आहे। ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो, त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण लक्षसुद्धा जाते पण त्याच्या देहाला काही होणार नाही। आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम होय, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनेत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय। या तिन्हीमुळे देहाचा विसर पडतो म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कास करावी। मनुष्याची साहजिक प्रवृत्ती या पाडविण्याकडे असते, द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे। साधे मधमाशांचे उदाहरण घ्या, त्या अनेक झाडावरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोवळ्यामध्ये एकत्र करतात, असा एकत्र केलेला मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो पाहण्यात। अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम आहे ते पाहायला शिकावे आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी। स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही, तेव्हा स्वतःचा म्हणजे देहाचा विचार करण्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विचार रामाने दृष्टी झाल्यानेच होईल म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा। महाराज शेवटी म्हणतात परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते। हरिओम सत्य हरिओम सत्य हरिओम सत्य।